एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात येऊन सुषमा अंधारे यांनी शिंदगट आणि गल्ली ते दिल्लीतल्या सगळ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला. फडणवीस साहेब, होय मी फडणवीसच म्हणतेय, मी शिंदे साहेब म्हणत नाहीये. ते फक्त कलसूत्री बाहुली सारखे सूत्रधार फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. भाई और बहनो, मैं रोज मन की बात करूंगा, मैं आपको विश्वास दिलाता हूँ. चाय बेचना ठीक बात है सर, पर चाय बेचते बेचते देश बेचना ठीक बात नहीं है सर, मुझे इसलिए आना है. नहीं छुट्टन जी, नहीं ऐसे नहीं होता है. ती राणेंची दोन पोर असू दे. मावशी अक्का विचार करा पक्का, अमक्या और मारा शिक्कान ते रोजच लावतात थुक्का. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सच्चा खरा खुरा वारसदार, ठाणे जिल्ह्याचे वाघ. मी वाघ का म्हणते त्याचं कारण सांगते दादा हो. बोके हळूच लोणी मटकावतात आणि मग ते वाया सुरत गुवाहाटीला निघून जातात. वाघ डटके थांबलेला असतो हर संकटामध्ये, हर काळामध्ये. वाघाला पळून जायची गरज पडत नाही, वाघाला गुपचूप कुठल्याही चार्टर एअरबस मधून पळून जावं लागत नाही. वाघ लढतो, फक्त वाघ बोलून दाखवत नाही. इथला पसरलेला सन्नाटाच याच द्योतक असतो की वाघ अजूनही आहे. ते आमचे एकनिष्ठ, त्यांच्याकडे एकनिष्ठच गायब होतं, मला फार आश्चर्य वाटायचं. एकनिष्ठ निष्ठावंत वाघ, आदरणीय खासदार राजन विचारे दादा आणि मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, तुम्ही काहीही केलं, कितीही कुटील राजनीती केली तरीही फडणवीस साहेब. होय मी फडणवीसच म्हणतेय, मी शिंदे साहेब म्हणत नाहीये. मी शिंदे साहेब म्हणत नाहीये, कारण लढाई शिंदे साहेबांच्या सोबतची नाहीच आहे. ते फक्त कलसूत्री बाहुली सारखे सूत्रधार फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. त्यामुळे फडणवीस साहेब, ही सगळी गर्दी जर बघितलीत ना, तर तुमचा विश्वास पटेल की एकीकडे ते काहीतरी गर्व गर्जना काहीतरीच्या यात्रेला लोक भाड्यानं आणली तरी बसत नाहीयेत, आणि इकडे अलोट गर्दी आहे. ही साक्ष देणारी आहे की होय, येणारा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहे. का करतोय आम्ही ही महाप्रबोधन यात्रा? लोक सत्तेसाठी वेगवेगळ्या यात्रा काढतात. माझं सन्माननीय पक्षप्रमुख साहेबांना जेव्हा आम्ही पहिल्यांदा बोललो, तर साहेब म्हटले कसली यात्रा करायची आपल्याला, म्हणजे लोक वेगवेगळ्या यात्रा ना, काहीतरी गर्जना यात्रा, याऊ यात्रा, त्याऊ यात्रा, अशा काहीतरी यात्रा असतात. कधी मंडलला रोखण्याची कमंडलू यात्रा असते, है की नाही? ओ ओबीसी भावांनो, वाजवाऱ्या टाळ्या, है की नाही? पण ह्या कोणी रथयात्रा, कुणाची काय असते, पण होतं काय दादा हो माहितीये का? कुणाची शोभायात्रा निघते, कुणाची रथयात्रा निघते, परंतु या सगळ्यात जो चिखलफेक होतो त्याच्यामध्ये आमच्या संस्कृतीची प्रेतयात्रा निघते. आणि आमची संस्कृती जी आहे ना, ती माणूस पण जपणारी आहे, माणूस जोडणारी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे. नेमका त्या संस्कृतीचा विसर पडतोय, आणि म्हणून मला असं वाटलं की नाही सर, काय अडचण काय होतीये की वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि मग त्यांच्या काही टॅगलाईन्स ठरतात. त्या टॅगलाईनमध्ये ते असं सांगतात, म्हणजे एका मंत्र्याने, एका कुठल्या तरी नेत्याने, मोठ्या नेत्याने असं सांगितलं, भाई और बहनो, मैं रोज मन की बात करूंगा, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि हमारी पार्टी जब भी सत्ता में आएगी, हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. ही महाप्रबोधन यात्रा त्याची आठवण करून देण्यासाठी है कि कहा गया है आपके वो वादे, वो इरादे, वो कस्मे, वो वफाए जो आपने हमें पहले दी थी. 2 करोड़ आबादी तो वही के वही थम गई है.
हे आम्हाला लोकांना सांगावं लागेल। ही महाप्रबोधन यात्रा कशासाठी आहे? तर आम्हाला एक ताई होत्या, त्या दिसत होत्या टीव्हीवर आणि त्या सिलेंडरवर बसायच्या आणि त्या म्हणायच्या की खूप कितनी महंगाई बढ़ गई है, कितनी महंगाई बढ़ गई है, बहुत हो चुके महंगाई के मार, आपकी बार नहीं 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 नहीं, हम नहीं सह सकते, आपकी बार ये इमोशनल अत्याचार नहीं सहना है, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा है। ही महाप्रबोधन यात्रा आम्ही का करत आहोत त्याचं कारण, ज्या लोकांनी असं सांगितलं होतं, जे लोक असं आम्हाला सांगत होते, भाई और बहनो मैं आपको बताना चाहता हूं, मैं कौन हूं, मैं कौन था, चाय वहां से आया था। मैं समझ सकती हूं सर कि चाय बेचना ठीक बात है सर, पर चाय बेचते बेचते देश बेचना ठीक बात नहीं है सर, मुझे इसलिए आना है, मैं इसलिए आई हूं, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा काढायची आहे। का करायची आहे ही महाप्रबोधन यात्रा? त्याचं अजून एक कारण आहे, ते वारंवार सांगतात तुकडे गँग तुकडे गँग तुकडे गँग तुकडे तुकडे गँग, म्हणून तुम्हीच तुकडे तुकडे पाडले तिथल्या लोकांचे। अरे पण ते तुकडे कधीच नव्हते, कुणीतरी मघाशी अँकरिंग करताना म्हणालं गो ब्राह्मण प्रतिपालक, नका करू असं, हा अन्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती। छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही एका जात समुदायाचे राजे नव्हते, छत्रपती समुदायातल्या 18 पगड जात समुदायाचे राजे होते, ते बहुजन प्रतिपालक होते, हे ठामपणे सांगण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे। का आहे ही महाप्रबोधन यात्रा? ज्या लोकांनी महापुरुषांना वेगवेगळ्या जातीच्या भिंतींमध्ये अडकवून ठेवलं आणि जाती जातींचे धर्माधर्मांचे कंपार्टमेंट तयार केले आणि डिवाइड अँड रूल पॉलिसी फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती ज्या भाजपाने इथे वापरली, त्यांना आरसा दाखवण्यासाठी की नाही नाही छुट्टनजी नाही ऐसे नाही होता है, ती राणेंची दोन पोरं असू देत, ऐसे नहीं होता है, ऐसे नहीं होता है, इथे सगळे महापुरुष त्यांच्या जाती काय होत्या द्या सोडून, परंतु त्यांचा विचार प्रचंड एकत्रित होता, कारण ज्यांनी म्हणजे अगदी सुरुवातीला ज्या आपल्याकडे जे आलं ना अशोक चक्र आलं, तिथपासूनचा जर काळ बघितला ना, तर कुठलं शाक्य कुळातले त्यांची जात जातीचा काहीच संबंध नव्हता, परंतु त्यांच्या काळात जी अष्टप्रधान मंडळाची रचना होती तीच अष्टप्रधान मंडळाची रचना पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात येते, परंपरा आहे ती। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं शिवस्मारक शोधून काढतात ते क्रांतिबा ज्योतिबा फुले, जात एक नाहीये विचार एक आहे, क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना गुरु मानतात ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जात एक नाहीये, बघा तुम्ही क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी घर क्रमांक 395 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि बाबासाहेबांनी आदरांजली आपल्या गुरुला देताना बरोबर घर क्रमांक 395 कलमांचीच राज्यघटना या देशाला बहाल केली। क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद हा खुला केला 1827 ला, बाबासाहेबांनी गुरुच्या जन्मशताब्दी वर्षात बरोबर 1927 ला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला। ही महाप्रबोधन यात्रा का करायची आहे? तो त्यांनी सांगितलं भाई और बहनो मैं आपसे मन की बात करूंगा। मग अजून एक नेता आला, ते अधून मधून असतात ना, म्हणजे ह्याचे एकदा कॉन्ट्रॅक्ट मग त्याचे एकदा कॉन्ट्रॅक्ट असं ते काहीतरी करतात, ते असं असं काहीतरी असतं त्यांचं बोलणं, आणि मग त्यांनी सांगितलं की मी येतोय तुमच्या शहरात तुम्हाला बोलायला। अरे कुणी बोलायला येईलय, कुणी मन की बात करायला येईलय, अरे जन की बात कब सुनोगे, जन की बात सुननी पड़ेगी, हम क्यों महाप्रबोधन यात्रा कर रहे हैं,
हम इसलिए महाप्रबोधन यात्रा कर रहे हैं कि हर कोई अपने मन की सुना रहा है, किंतु जनता की बात क्या है, जनता की समस्याएं क्या है, नॉन इश्यूज पर चर्चा करने वाले लोग, यहाँ की जनता जो रोजमर्रा की जिंदगी में बर्निंग रोज के डेली इश्यूज को भिड़ रही है, उन समस्याओं से जूझ रही है, उन समस्याओं से अवगत यहाँ के विद्यमान पॉलिटिशियन और सरकार को अवगत कराने के लिए हम यह महाप्रबोधन यात्रा कर रहे हैं। ही महाप्रबोधन यात्रा करण्याच्या मागे आमचा उद्देश काय आहे? फार सरळ आहे दादा हो। आपली अडचण काय झाली माहितीये का? मावशी अक्का विचार करा पक्का, अमक्यावर मारा शिक्का ते रोजच लावतात थुक्का। आम्ही शिक्केच मारत जातोय, ते थुक्केच लावत जात आहेत, आणि हे वाईट आहे। कारण जे जे लोक इकडनं निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही, त्या लोकांनी फक्त पक्षाचा विश्वासघात केला नाही, तर त्या लोकांनी तुम्हा जनतेचाही विश्वासघात केला। कारण तुम्ही शिक्के जे मारले होते ना, ते विचारधारा बघून मारले होते, आणि नेमकी त्या विचारधारेशीच यांनी गद्दारी केली। मग हे विचारधारेच्या वेळेला ते म्हणतात की अरे आम्ही काय, आम्ही कुठे विचारधारा सोडली, आम्ही तर बाळासाहेबांचेच वारसदार आहोत। कसे असतील हे लोक बाळासाहेबांचे वारसदार? जे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली इतर लोकांचा द्वेष करतात पण त्यांना कळत नाही की अरे धर्मवीर आनंद दिघेजींचे सगळ्यात मोठे विश्वासू साथीदार सहकारी मित्र गुरुवर जे काही तुम्ही म्हणाल त्याला फ्रेंड फिलॉसॉफर गाईड ते जे होते ते साबीरभाई शेख सारखे नेते होते इथे। ते साबीरभाई शेख ना तुम्ही कसं विसरू शकताय? जे लोक म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे वारसदार, बाळासाहेबांचा वारसदार असणारा माणूस आपलाच शिवसैनिक, मी ज्याच्यावरती बोलले रिपीट करायचं नाहीये, परंतु आपल्याच शिवसैनिक भावाच्या विधवा पत्नीच्या विरोधात कसा उमेदवार उभा करू शकतो? आणि तोही दुसऱ्यांचा। एकीकडे शिवसेना वाचवायची म्हणतात पण शिवसेनेचा उमेदवारच देत नाहीत, पण तरीही यांना घाई फार असते। आमची पोरं काय करतायत? आमच्या पोरांना जर विचारलं काय झालं रे, डीएड झालं, काय झालं बीएड झालं, काय झालं एमएड झालं, काय झालं बीपीएड झालं, एमपीएड झालं, आणि होतंय काय? डीएड बीएड बीपीएड एमपीएड मधला डी निघून गेला, बी निघून गेला, एम निघून गेला, पी निघून गेला, येड तेवढं शिल्लक राहिले, येड तेवढं। आणि ते कुणामुळे? या चुकीची अर्थव्यवस्था राबवणाऱ्या आणि नियोजन करणाऱ्या लोकांमुळे। मग या लोकांचे हे बुरखे आणि यांचं अपयशी राजकारण आणि यांची अपयशी नीती आणि यांचा हा सगळा चेहरा उघडा पाडला पाहिजे, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे की लोकशाहने झाले पाहिजे। ही महाप्रबोधन यात्रा का आहे? ही महाप्रबोधन यात्रा यासाठी आहे की सगळ्यात मोठी गोष्ट हब जसं सांगतो, सॉरी मॅकेवली असं सांगतो की जनता जशी असते नेते तसे मिळतात। जर असं वाटत असेल की नेता चांगला मिळाला पाहिजे, नेता सच्चा असला पाहिजे, तर त्याची पूर्व अट ही आहे की जनता सुद्धा सच्ची असली पाहिजे। आणि म्हणून एक सच्चा जनतेला सच्चा नेता मिळवून देण्यासाठी आधी जनता सजग मतदार म्हणून प्रबोधित झाली पाहिजे। मतदारांना कळलं पाहिजे की आपण काय करतोय आणि काय नाही करतोय, आपला योग्य उमेदवार निवडता आला पाहिजे। तुमचा लोकप्रतिनिधी जर योग्य असेल तर तो तुमचे प्रश्न सोडवेल, हे समजावून सांगण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा गावखेड्यांमधून जाणार आहे। ही महाप्रबोधन यात्रा ही पहिल्या टप्प्यात लोकसभा लेवलला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात ही विधानसभा लेवलला असेल। 48 मतदारसंघातनं ही पहिल्या टप्प्यात जाईल, दुसऱ्या टप्प्यात ही 288 मतदारसंघात थोडीशी खाली उतरून जाईल आणि गावखेड्यामध्ये जाऊन कष्टकरी, बांधावर असणारा असंगठित कामगार, कागद कागदपत्रा गोळा करणारा शेतकरी, विटभट्टी कामगार असेल, आमचा बेरोजगार भाऊ असेल, आमच्या बहिणी असतील, गृहिणी असतील, महिला उद्योग असेल, बचत गटातल्या बायका असतील, या प्रत्येकाकडे जाऊन जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातला माणूस म्हणून माणूस जोडण्याचं काम ही महाप्रबोधन यात्रा करेल। दादा हो, माझ्याकडे चिकार बोलण्यासारखे मुद्दे आहेत, मी तासन तास बोलू शकते, हाडाचे प्राध्यापिका आहे, परंतु मला तुमच्यासारखंच भास्कर दादांना ऐकायचे नाही पण मला आज फक्त ही कॉन्सेप्ट क्लिअर करायची होती की महाप्रबोधन यात्रा म्हणजे काय आणि ते महाप्रबोधनच शब्द का घेतला। त्याचं कारण असं होतं की प्रबोधित झाले पाहिजेत लोक। जर प्रबोधनकारांचा वारसा या शिवसेनेला आहे,
तर लोकांना प्रबोधित करण्याची जबाबदारी सुद्धा शिवसेनेने घेतली पाहिजे. पण ते महाशब्द आम्ही याच्यासाठी घेतला कारण महाराष्ट्र आम्हाला सगळा महाराष्ट्रातलं प्रबोधन करणाऱ्या सगळ्या लोकांना आम्हाला सगळ्या संतांना महापुरुषांना त्यात घ्यायचं होतं. काही जण म्हणाले की याच्यात याचा फोटो नाही त्याचा फोटो नाही हा फोटो. दादा हो, हा महाराष्ट्र घडवण्यासाठी इतक्या अनगिनत संतांनी महापुरुषांनी आणि महामानवांनी योगदान दिलेलं आहे की जर ते सगळे फोटो जर करायचे म्हटलं तर ही स्क्रीन सुद्धा कमी पडेल. त्यामुळे त्याच्यात पुन्हा काही वादंग नको म्हणून फोटो टाळले आणि महाप्रबोधन हा एकच शब्द इथं घेतला आणि हा एकच शब्द घेऊन महाराष्ट्रभर या सगळ्या मंडळींचा विचार तर पोचवायचा परंतु राजकीय दृष्ट्या पॉलिटिकल अवेअरनेस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर राजकीय सजगता ही कुठल्याही देशाला महासत्ता बनवण्यासाठी अत्यंत गरजेची असते हे सांगण्याचा हा सगळा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नातनं आज महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली आहे. मी भास्करदादांचे आभार मानलेच पाहिजेत की माझ्यासारख्या अत्यंत नवख्या आणि म्हणजे राजकारणातही नवखी आहे, वयानं आणि अनुभवानं तर त्यांच्यापेक्षा खूपच लहान आहे, तरीसुद्धा मला आशीर्वाद देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भास्करदादा एका विनंतीवर आलेत. इथे विनायक राऊत साहेबांनी उपस्थिती लावली, राजन विचारे दादांनी इतकं छान नियोजन करून दिलं. मला माझा भाऊ केदार दिघे यांनाही सांगायला हे आवडेल की महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी आपल्याला यायचं आहे, आपल्याला याच्यासाठी यायचं आहे की दिघे साहेबांच्या बद्दल जे अनेक गैरसमज महाराष्ट्रात पसरवण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे त्यांना समजावण्यासाठी दुसरे दिघेच लागणार आहेत. लोहा लोहे को काटता आहे, त्यामुळे तेही करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट की अंधेरी पूर्व निवडणुकीचा मुद्दा घेऊन ज्या पद्धतीचं कुटील आणि जटिल राजकारण इथं चालू आहे त्यामध्ये सकाळीही बैठकीमध्ये बरेचसे मुद्दे चर्चिले गेले, त्याचा उहापोह आता करणार नाही. निवडणूक चिन्ह जे असेल ते असेल, काय जे होईल ते होईल. आपण आपला प्रण केलेला आहे, दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल, पण आपण सगळ्यांनी सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आणि आपण उभे राहणार आहोत. आता माझा जरा विश्वास वाढलेला आहे गमचे उडवल्यानंतर, त्यामुळे मला अजून एक घोषणा आपल्या सगळ्यांना, जसे आपण 50 खोके एकदम ओकेची घोषणा केली होती ना, आता अजून एक घोषणा आपण करूया. मी म्हणणार आहे की गद्दारांनी चिन्ह गोठवलंय, तुम्ही म्हणायचंय खुद्दारांचं रक्त पेटवलंय. चला एक दणक्यात घोषणा देऊया, बोला. अरे गद्दारांनी चिन्ह गोठवलंय, 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 अरे गद्दारांनी चिन्ह गोठवलंय. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील चॅनल फक्त महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.